परमेश्वराची भक्ती करत असताना जर सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे मनाची एकाग्रता. म्हणजे या मनाविषयी अनेक संतांनी आणि अनेक कवींनी इतकं काही लिहून ठेवलं आहे त्याच्या चंचलपणाविषयी. बहिणाबाईंनी एके ठिकाणी लिहिलं आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल फिरी येती पिकावर. इतकं ते मन चंचल आहे की त्याला कितीही नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्या हातातून निसटत असत. परंतु परमेश्वराचं संकीर्तन, परमेश्वराचं नामस्मरण हाच एक मार्ग आहे या मनाला परमेश्वराचरणी लीन करण्याचा. आणि अशी मनाची एकाग्रता जाणवायला येते आणि ते मन परमेश्वराच्या चरणी जेव्हा लीन होतं तेव्हा खऱ्या अर्थाने आपला भक्तिमार्गाचा प्रवास सुरू होतो. आणि अशीच काहीशी अवस्था एकनाथ महाराजांची झाली. आणि त्यांनी खूप सुंदर त्यावर रचना केलेली आहे, तीच आता सादर करणार आहोत. या पंढरीचे सुख पाहता डोळा उभा तो जिव्हाळा योगी यांचा. Hi.